नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज मध्यरात्रीपासून या सहा राशींवर धनवर्षा करणार माता लक्ष्मी. मित्रांनो, आज माता लक्ष्मी कृपा आशीर्वाद या सहा राशींवर होणार असून यांच्या सर्व अडचणी दूर होणार आहे. यांची साडेसातीपासून मुक्तता होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. डबगाईला आलेला व्यवसाय परत जोमाने चालेल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. कोर्टातील वडिलोपार्जित सुरू असलेला जमिनीचा वाद संपुष्टात येईल. विवाहात देखील येणाऱ्या सर्व बाधा दूर होऊन विवाह जुळतील. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त होईल. आरोग्याच्या सर्व समस्या दूर होऊन एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी चांगला जाणार आहे. उर्वरित राशींसाठी आजचा दिवस दिलासादायक असेल. चला तर मग पाहूयात पंचांगशास्त्रानुसार कसा असेल आजचा दिवस. मेष राशी. आजच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरील निरंतर स्मित नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या असण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष गाठण्याचा प्रयत्न कराल. वृषभ राशी. मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रक्ताळ कंटाळवाने त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्लासित व्हाल. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धनखर्च होऊ शकतो. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमचा प्रियकर प्रियसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका. भागीदार आपला फायदा घेतील. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. मिथुन राशी. योगासने आणि ध्यानधारणामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहा. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. भरपूर आनंदाचा दिवस जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. खूप अल्पसे अडथळे येतील परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसते. काही सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करीत नाहीत. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टी व्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. कर्क राशी. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. आज तुमची काही चलसंपत्ती चोरू होऊ शकते म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कोणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाही याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. आज तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत तुमच्या पाठीशी उभी राहील. सिंह राशी. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धनप्राप्ती होईल.
कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती त्यांच्यासाठी खास भेट हाकाल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. कन्या राशी, देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा. त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. तुमचे व्यक्तित्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडा. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे टोके मधुर संगीत वाजवतील. उद्योगामधील लोकांसोबत भागीदारी कराल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद देणार आहोत. मित्रांनो, वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वार देण्याचा उद्देश नाही, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तर मित्रांनो, आजचा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला नक्की शेअर करा. तसेच लेख कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन लेखांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.